शाळेच्या पहिल्या दिवसापासून आपल्या आयुष्याच्या जडणघडणीची सुरुवात होते. शाळा आपल्याला ज्ञान, संस्कार, जगण्याचं भान आणि भाकरीही देते. पण आजही आपल्या आजूबाजूला अशी असंख्य बालकं आहेत ज्यांच्या नशिबात अजून शाळा नाही. ती मुलं आज नेमकी काय करत होती हे बघणं आणि संबंधितांपर्यंत ते पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आज शाळेचा पहिला दिवस. एकीकडे गुलाबाचं फूल देऊन स्वागत, तर दुसरीकडे पोटासाठी हातात दगड. पोटासाठी पाठीवर संसार टाकून रोज नव्या गावाची वाट धरत दगडावर घाव घालणाऱ्या मजुरांची ही पोरं शाळा नावाच्या जगापासून कोसो दूर आहे. लेकरं बाळ आता कोणा भरोशावर सोडून द्यावं काय नाही. आता आमच्या संघात आम्ही काम करत आहोत. आता घरी आई वडील नाही, कोण नाही. आता आम्ही जर काम करत आहो, धंदा सोडून आता आमचं हे मजुरी काम आहे. मजूर केल्याशिवाय आम्हाला पोट भरत नाही. लेकराला व्यवस्था कुठेच नाही. घरी ठेवायला काय आजी नाही, आजी नाही. आमच्या गावाला काय पोट भरत नाही, काय नाही, कामं नाही, धंदे नाही. आम्ही एवढं दूर येता, आम्हाला कामाची काय रेट नाही, काहीच नाही. नुसतं गिट्टी फोडता आम्ही, फोडून फोडून मरता. जिथं आभाळाच्या छताखाली चिंधीनं बांधलेल्या आडोशात जगण्याचा संघर्ष संपेना, तिथं शिक्षण नावाची चंगळ कशी परवडेल. रोज नवं गाव नवं दार शोधणाऱ्या भटक्यांपर्यंत शाळा कधी पोहोचलीच नाही आणि तेही शाळेत कधी पोहोचले नाही. पोट भरासाठी आम्ही कुणीकडे फिरतो आणि आम्ही फिरल्यावर आमची लेकरी फिरतात आमच्या सोबत. त्यामुळं आमच्या लेकराचं शिक्षण होत नाही. आता काय करायचं मग? आता तुम्ही जर समजी सुविधा देत असन, आम्हाला झोपडेपट्ट्या बांधून देत असन, तर आम्ही गावाला जाऊ, आम्ही गावाला राहू, लेकराला शिक्षण देऊ. आमचे मुलं शाळेत असून बी ते शाळा शिकू शकत नाही. काहून की आम्ही जाग्यावर आम्हाला मोलमजुरी नाही, शेती नाही. एकीकडे शासन मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण देण्याचा दावा करत आहे, मात्र दुसरीकडे असे हजारो मुलं आहेत की जे आजही शिक्षणापासून वंचित आहेत. आजपासून शाळा सुरू झालेल्या मात्र हजारो विद्यार्थी अजूनही शाळेची पायरी सुद्धा चढलेली नाहीये. शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश देण्याच्या सूचना सध्या तरी कागदावरच आहेत. आपल्याकडे कलम 307 नुसार गुन्हा सिद्ध झाल्यास गुन्हेगाराला खडी फोडण्याची शिक्षा दिली जाते, पण पिढ्यानपिढ्यात दगड फोडण्याची शिक्षा भोगणाऱ्या या माणसांना शिक्षणच या शिक्षेतून मुक्त करू शकतं. पण ते शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचणार कधी? कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. अस्वस्थ करणारं वास्तव आहे.